गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला इयत्ता 9वी इतिहासाचं 6वं प्रकरण अभ्यासायचं आहे. प्रकरणाचं नाव हे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. आजच्या तासाला आपण हे संपूर्ण प्रकरण अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला उपयोगी वाटला तर लाईक शेअर कमेंट जरूर करवा. त्याचबरोबर या प्रकरणावर आधारित स्वाध्याय जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर तो सुद्धा शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्यासाठी आपण शुभदा विद्यालय हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करू. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतलेला होता. स्वातंत्र्यानंतरही स्त्रियांचं सर्व क्षेत्रांमधली कामगिरी ही महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचाच आढावा आपण आजच्या या प्रकरणाच्या माध्यमातून घेणार आहोत. स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भातील कायद्यांचा अभ्याससुद्धा आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण हे माहीत करून घेऊ, दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आपल्या भारतातील प्रमाण आहे हे. तुम्हाला माहितीच असेल, दर 10 वर्षांनी आपल्या भारतात जनगणना ही होत असते. आत्ताची जनगणना ही 2021 पूर्ण होईल, तिचं काम हे आता चालू आहे. 1951 भारतामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 946 स्त्रिया होत्या. 1961 941, 1971 930. आता तुमचं लक्षात आलं असेल या ठिकाणी 30 वर्षामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे कमी कमी होत गेलं. 1000 पुरुष आणि त्यांच्या तुलनेने फक्त 930 स्त्रिया होत्या. त्यानंतर 1981 934 झाल्या 1000 पुरुषांच्या मागे. 1991 927 पुन्हा कमी झालं ते प्रमाण. त्यानंतर 2001 933 म्हणजे तरीसुद्धा स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण हे सम असायला पाहिजे असतं, परंतु ते. त्यानंतर भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा आपण अभ्यास करू आणि त्या आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये आलो तरीसुद्धा या पुरुषी मानसिकतेतून आपली सुटका झालेली नाही. महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून विनोबा भावे यांनी स्त्री शक्तीला प्राधान्य दिलं आणि भारतभर भूदानाचा विचार केला. निजामशाही सरंजाई व्यवस्थेला आव्हान दिलं. तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी भाग घेतला. वेट विगार मुक्त झाल्यानंतर स्त्रियांची संकटापासून थोडीशी मुक्तता झाली. त्यानंतर हळूहळू स्त्री शक्तीचा आविष्कार पुढे येऊ लागला. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972 महाराष्ट्रात आपली ताकद संघटित केली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महिलांनी लाटणे मोर्चा काढला. बघा, हा लाटणे मोर्चा कशाच्या संदर्भात होता? आपल्याला टिपेसाठी किंवा संज्ञा स्पष्ट करण्यासाठी असे शब्द येतात. हा लाटणे मोर्चाचं नेतृत्व मृणाल गोरे यांनी केलं. का केलं ते बघा. ऐन दिवाळीच्या काळामध्ये त्यावेळेस तेल, तूप, साखर, रवा आणि मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झालं होतं आणि म्हणून मग महिलांनी एकत्र येऊन लाटणे हातात घेतले आणि मोर्चे काढले. आणि या आंदोलनाला मृणाल गोरे यांनी पाठिंबा दिला, त्याला यश मिळालं आणि महिलांची सामूहिक शक्ती तेव्हापासून उदयास आली. त्यानंतर पुढचं महिलांचं कार्य ते म्हणजे चिपको आंदोलन. हाही प्रश्न परीक्षेला येतो, व्यवस्थित लक्ष द्या. स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973 चिपको आंदोलनामध्ये दिसून आला. बघा झालं काय, तर हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलामध्ये अनेक झाडं होती आणि ही झाडं व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जात होती आणि त्यासाठी सुंदरलाल बहुगणा यांनी नेतृत्व केलं. स्त्रियांना संघटित केलं आणि या झाडं तोडीविरोधात आंदोलन केलं. चंडीप्रसाद भट्ट हेही त्यांच्या सोबत होते. त्यांनी स्त्रियांना हाताशी घेतलं आणि त्यावेळेस मग
सर्व स्त्रियांनी काय केलं तर प्रत्येक वृक्षाभोवती फेर धरला आणि वृक्ष तोडू नयेत यासाठी जंगलातील काही त्यांनी मिठी मारली आणि त्यांना वाचायला सांगितलं, बचावायला सांगितलं. असं या चिपको आंदोलनाचं स्वरूप होतं आणि म्हणूनच त्याला चिपको आंदोलन हे नाव देण्यात आलं. त्यानंतर गौरा देवी या कार्यकर्तीने सुद्धा स्त्रियांमध्ये, आदिवासी स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली. सुदेशा देवी, बचनी देवी यांची मदत त्यांना मिळाली त्यावेळेस. त्यानंतर पुढचं आंदोलन पण छान मजेशीर आहे बघा, मद्यपान विरोधी, दारूबंदी विरोधी. 1992 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला सर्व स्त्रियांनी चांगला प्रतिसाद दिला. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातला पुरुष हा मृत्यू पावायला लागला होता. अनेक संकटं त्या कुटुंबावर येत होती. सगळं कुटुंब उद्ध्वस्त होत होतं त्या दारूमुळे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा घरातल्या स्त्रीला बसत होता. आणि त्यामुळे त्या स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली आणि या आंदोलनाला आरोग्य विरोधी आंदोलन म्हणजे दारू, आरोग्य म्हणजे दारू, दारू विरोधी आंदोलन असं म्हटलं जायला लागलं. आंध्र प्रदेशामध्ये हे आंदोलन घडून आलं. विक्रेत्यांनी गावोगावी दुकानं उघडली. गावोगावची गरीब कष्टकरी जनता दारूच्या आहारी गेलेली होती. राज्यात साक्षरता कार्यक्रम त्याच वेळेस राबवला जात होता आणि मग त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट, ही काही रामायणातली सीता नव्हती तर ही गोष्ट जरा वेगळी होती. तर या ठिकाणी सीता गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून दारूला अटकाव करत होती आणि ते या कथेमध्ये सांगितलेलं होतं. 1992 मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात 3 तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरले, मरण पावले. आणि त्यामुळे पण या गावातल्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी अरक विक्रीचं दुकान बंद पाडलं. आणि ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावातल्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या गावामध्ये तसं आंदोलन केलं आणि संपूर्ण राज्यभर हे आंदोलन पसरलं. यातूनही स्त्री शक्ती दिसून आली. त्यानंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती. भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुल रेणू गुहा, हे त्यांचं चित्र आहे, यांच्या नेतृत्वाखाली महिला आयोगाची स्थापना केली. त्यांना अध्यक्ष बनवलं गेलं आणि स्त्रियांचं सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांसंदर्भातील घटनात्मक तरतुदीचे परिणाम, स्त्रियांचं शिक्षण, त्याची टक्केवारी, त्या शिक्षणामुळे झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांच्या रोजगार संदर्भातली वर्तमान परिस्थिती, त्यांचं वेतन, पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना पूर्वी कमी वेतन दिलं जात होतं, ते समान करण्याचं कामगिरीसुद्धा या डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या संघर्षाचा एक भाग आहे. त्यानंतर जन्ममृत्यूचा दर, स्त्रियांची भूमिका अशा सर्व मुद्द्यांवर त्या समितीच्या माध्यमातून विचार केला गेला. आणि 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समिती उदयास आली. तिला राज्यव्यापी परिषदेमध्ये सुद्धा सहभाग घेता आला आणि 1978 मध्ये त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्यावरून लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या विरोधात आंदोलनं सुरू झाली. स्त्री मुक्तीची ललकारी ही तिथूनच जागृत झाली. ज्योती म्हापसेकर यांनी मुलगी झाली हो हे पथनाट्यही त्यावेळेस बसवलं. प्रेरक ललकारी हे मुखपृष्ठही त्यावेळेस छापलं गेलं. महाराष्ट्रभर हुंडाविरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या. आपल्या जवळील शहरामध्ये सुद्धा स्त्री अत्याचार विरोधी परिषद अंडवते यांनी दिल्ली, तमिळनाडू, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या वेगवेगळ्या राज्यांमध्ये या समितीच्या शाखा काढल्या गेल्या. व्यापक असं स्वरूप या समितीने घेतलं, महिला दक्षता समितीने. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनता महिला संघटना 1980 मध्ये स्थापन केली आणि या संघटनेच्या शाखा भारतभर काढण्याचे प्रयत्न केले. या संघटनेने हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष छेडला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्त्री अभ्यास केंद्र सुद्धा स्थापण्यात आली.
आलोचना व दृष्टी या सकेंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्त्रियांच्या संदर्भातील कायदे. 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिलेला होता. वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा देण्यात आला होता. हल्ली काय होतं, फक्त वडिलांच्या संपत्तीमध्ये पुरुषांना वाटा दिला जातो, कारण की मुलीचं लग्न करून तिला सासरी पाठवलं जातं आणि मग ते तुझं घर आहे, आणि इकडं सगळ्या वडिलांची संपत्ती ही मुलांचीच असते. तर मग असं नसता, तर मग मुलीला जर वाटलं किंवा तिला गरज असेल तर तिलासुद्धा ती संपत्ती द्यावी, त्या संपत्तीमध्ये तिचासुद्धा अधिकार आज निर्माण झालेला आहे, असा कायदा तयार केला गेला. स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला. बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. पूर्वी फक्त पुरुषच घटस्फोट देऊ शकत होते, स्त्रियांना तो अधिकार नव्हता. एक पुरुष अनेक बायका करू शकत होता आणि त्यामुळे लोकसंख्या प्रचंड वाढत होती. हलता तो अधिकार बंद करण्यात आला. एका पुरुषाला एकच विवाह करता येईल, त्याचबरोबर स्त्रियांना सुद्धा घटस्फोटाचा अधिकार हा देण्यात आला. आणि अशा पद्धतीने अनेक कायदे स्त्रियांच्या संदर्भातले काढले गेले. त्यातलाच अजून एक महत्त्वाचा कायदा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. आपल्या भारतामध्ये हुंड्यालाही फार महत्त्व निर्माण झालेलं होतं आणि ह्या हुंड्याच्या बळी बऱ्याचशा तरुणी होत होत्या, आणि मग त्याच्यामुळे 1961 हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. मुलांनी लक्षात घ्या हां, यापुढे हुंडा मागू नका. जर ठरवलं असतं तुम्हाला अटकसुद्धा होऊ शकते. पण तरीसुद्धा हा हुंडा प्रतिबंधक कायदा अजूनही पूर्णपणे अस्तित्वात आलेला नाही आहे. बरेचसे मुलीचे वडील स्वतःहून मुलीला हुंडा देतात, खूप मोठ्या धामधुमीमध्ये तिचं लग्न काढतात आणि कर्जबाजारी अजूनही होतच आहेत. एकाने दिला म्हणून दुसऱ्याला द्यावा लागतो. त्याचबरोबर मुलांनासुद्धा एका मुलाला मिळाला मग दुसऱ्याकडनंसुद्धा जबरदस्तीने हुंडा हा घेतलाच जातो. आणि आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं, नोकरीवाला न मुलगा मिळावा यासाठीसुद्धा बरेचसे वडील हे मुलीला हुंडा देतात आणि तिचा संसार सुखी करतात. म्हणून हा हुंडा प्रतिबंधक कायदा पाहिजे तसा अस्तित्वात आलेला नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तरी हुंडा घेऊ नका आणि मुलींनी ठरवा की हुंडा घेणाऱ्या नवऱ्याशी आपण लग्नच करायचं नाही. फक्त स्वतःच्या पायावर उभं राहायचं, आपोआपच आपल्याला हवा तो मुलगा मिळू शकतो. असो पुढं पहा, या हुंड्याच्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांचा होणारा त्रास हा या कायद्यामुळे थोडा तरी कमी झालेला आहे. त्यानंतर स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी, पूर्वी फक्त 1-2 महिने सुट्टी मिळायची, आता 6 महिन्याची प्रसूती रजाही स्त्रियांना मिळत असते. 6 महिन्यापर्यंत नोकरी करणारी स्त्री घरी राहून आपल्या मुलाचं पालनपोषण करू शकते हा कायदा आला. बाळंतपणासाठी रजा मिळवण्याचा अधिकार तिला मिळाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती. भारतामध्ये हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रामधून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू झाला, धुणं धुताना पाय घसरून विहिरीत पडली, अशा बातम्या आपल्याला येत असतात. मग त्यात किती तथ्य असतं हे त्यांनाच माहिती. त्याची खोलवर चुकी केलेत, कधी कधी गुन्हेगार सापडतात, तिच्या घरातलेच असतात, तिचा नवरा सासू सासरा दीर, कधी कधी पैसे देऊन पोलिसांना ते विकले जातात आणि त्यामुळे त्या निष्पाप मुलीला कधी कधी न्यायसुद्धा मिळत नाही. मग अशा घटना होतात म्हणून मग हुंडाबंदी सुधारणा कायदा 1984 पुन्हा तयार झाला. 1988 2209 स्त्रिया हुंडाबंदी बळी ठरल्या. 1990 4835 स्त्रियांचा हुंडाबळी घडला, केसेस कोर्टामध्ये चालल्या त्यांच्या. 1993 5377 स्त्रिया ह्या हुंडाबळी ठरल्या. म्हणजे हुंडा घर आईवडिलांकडनं मिळत नाही, एकदा दिले जातो पैसा, परत तिच्या सासरच्या मंडळींना लालसा लागते आणि पुन्हा पुन्हा कशाच्या तरी कारणांवरून नोकरीसाठी पैसा हवा, गाडी घेण्यासाठी पैसा हवा, घरासाठी पैसा हवा आणि परत परत तिला माहेरी पाठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने जोपर्यंत पैसा मिळतो तोपर्यंत तिला जिवंत ठेवतात आणि नंतर तिला कुठल्या तरी कारणाने मारून टाकतात आणि पुन्हा तो मुलगा दुसरं लग्न करायला तयार होतो. आणि म्हणून मग हा हुंडाबंदी कायदा हा अस्तित्वात आला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालय. विवाह संदर्भातील सांसारिक समस्या व त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व,
विभक्त राहणे, अपत्याचं संगोपन, मालकी यासारखे वादांची सोडवणूक कौटुंबिक न्यायालयामध्ये केली जायला लागली. साक्षी पुराव्यासाठी वकिलांऐवजी समुपदेशकांना प्राधान्य देण्यात आलं आणि प्रकरणं वेगाने सोडवण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर पोटगीचा खटला. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून दरमहा तिला तिच्या त्या घटस्फोटित नवऱ्याने पोटगी दिली पाहिजे, पैसा दिला पाहिजे. तो कोर्ट ठरवून देतं किती द्यायचं काय आणि तो त्याला द्यावाच लागतो. आणि त्यामुळे सुद्धा घटस्फोटावर थोडीशी बंधनं आली. त्यानंतर सती प्रतिबंधक कायदा, तुम्हाला माहितीच असेल राजाराम मोहन राय यांनी सतीबंधक विरोधात कायदा हा सुरू केला होता. 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानातील देवरा गावात रूपकुंवर नावाची विवाहित स्त्री सती गेली. ती स्वेच्छेने सती गेली नाही तर तिला जाण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. किती वाईट प्रथा होती विद्यार्थ्यांनो. आपला व्हिडिओ फार मोठा होतोय पण बोलण्यासारखं इतकं आहे माझ्याकडे आणि छान पण आहे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला जिवंत चित्तेवर झाडलं जायचं. तो तिचा नवरा तर मेलेला असायचा, त्याला काही वेदना होणार नाही, पण तिचा नवरा मेला म्हणून तिच्याबरोबर त्याची जी पत्नी असेल तिला सुद्धा तिच्यासाठी दुसरी चितार पेटवली जायची, वाजत गाजत तिची मिरवणूक काढली जायची आणि तिला जबरदस्तीने चितेवर बांधलं जायचं. तिने आरडाओरडा केला तर व जोर जोरात ढोल ताशांचा आवाज केला जायचा म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही, आणि जबरदस्तीने तिला नवऱ्याबरोबर जाळलं जायचं, जिवंत जाळलं जायचं. किती भयंकर अशी ती प्रथा होती आणि ही प्रथासुद्धा बंद करण्याचं काम या स्त्रियांनीच पुढाकार घेऊन करून आणला. आणि या सरकारने 1988 कडक तरतुदी केली आणि सती प्रतिबंधक कायदा हा केला आणि तो आजही चालूच आहे. आज म्हणूनच स्त्रियांचं सती जाणं बंद झालं. विधवा स्त्रियासुद्धा सन्मानाने जगू शकतात, त्यांना वाटलं तर त्या दुसऱ्या लग्नसुद्धा करू शकतात. मानव अधिकार संरक्षण कायदा. स्त्री पुरुष यांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी 1993 हा कायदा करण्यात आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ या विविध गोष्टींवर प्रभावी भूमिका बजावण्यात आली आणि स्त्रियांवरचा अन्याय हा कमी करण्यात आला. त्यानंतर महिलांसाठी आरक्षण 1973 आणि 74व्या संविधान दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी स्त्रियांना 1/3 जागा ह्या राखीव ठेवण्यात यायला लागल्या. सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर ही पदंसुद्धा स्त्रियांना भूषवता यायला लागली. महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यांमध्ये 50% महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं या ठिकाणी, आणि म्हणून महिलांना कारभारामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सर्व तरतुदीमुळे आज आपलं असं लक्षात येतं की स्त्रियांचं शिक्षण घेऊन ते अर्थार्जन करू लागलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिलेल्या आहेत. पावलोपावली त्यांना नवऱ्याकडे पैसे मागायचे आता वेळ येत नाही, त्या सन्मानाने जगतायत आणि स्त्रीमुक्तीच्या विचाराचं आत्मभान त्यांना येत आहे. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आज भाग घेऊ लागलेल्या आहेत. पूर्वी बस कंडक्टर फक्त पुरुषच होते, आता स्त्रियासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने दिवसेंदिवस स्त्रियांच्या वागणुकीमध्ये, चालीरीतींमध्ये बदल होत चाललेला आहे. त्यानंतर शेवटचा घटक आहे अनुसूचित जाती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर आधारित अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आणली. पूर्वी अस्पृश्यता पाळली जायची, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये अस्पृश्य लोकांना गावाबाहेर राहावं लागत होतं आणि गावातली जी घाणेरडी कामं असतील ती सर्व करावी लागत होती. आज ती कामं बंद झालेली आहेत. आज ते लोकंसुद्धा आपल्यासोबत एक साथ राहतात, असं काहीही वेगळंपण राहिलेलं नाही. आणि हा अस्पृश्य वर्गालाच आज अनुसूचित जातींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांचं मागासलेपण दूर होण्यासाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये वेगवेगळ्या संधी दिल्या जात आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे दुर्गम भागामध्ये जे लोक राहत होते, आदिवासी लोक, त्यांना अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यात आला आणि त्यांचेही प्रश्न आज शासनामार्फत सोडवण्यात येत आहे.
त्यांचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. संविधानामध्येच तशी तरतूद केली गेली आहे. कायदेमंडळ, शिक्षण, सरकारी सेवा या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व देण्यात येतं. त्यानंतर भटक्या व विमुक्त जाती जमाती, काही लोक उदरनिर्वाह करता फिरते असतात, त्यांना भटक्या जमाती असं म्हटलं जायला लागलं. पशुपालन आणि अन्य व्यवसाय ते करत असतात. बघा, मेंढ्या चारणारे वगैरे, ते भटक्या यंटी समाजाचा जो वर्ग आहे तो भटक्या जातीमध्ये येत असतो. जिथं कामधंदा मिळेल तिथं ते जाऊन स्थायिक होतात आणि म्हणून मग अशा लोकांना सुद्धा विमुक्त जमाती या गटामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी सरकार स्वतंत्र प्रयत्न करतं. शैक्षणिक संस्था, शासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या जमातींना प्रतिनिधित्व देण्यात येतं. त्यानंतर अल्पसंख्याक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, साई अशा 5-6 जमाती आहेत आपल्या देशामध्ये. ते लोक राहतात, सर्व एकोप्याने राहतात, पण तरीसुद्धा काही जमातींचे लोक अतिशय अल्प आहेत. उदाहरणार्थ ख्रिश्चन वगैरे, शीख, ख्रिश्चन हे लोक खूप कमी आहेत आणि अशा ह्या लोकांना वांशिक संख्येने ते कमी असल्यामुळे त्यांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी सुद्धा धर्म, पंथ, भाषा एकच असल्यामुळे आपल्या देशामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा सरकार काही प्रयत्न करत असतं. त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या भाषेचा विकास करता यावा यासाठी त्या नागरिकांना सुद्धा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क संविधानाने दिलेले आहेत. अशा या अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरांचं रक्षण करण्यासाठी त्यांचं संवर्धन केलं जात आहे. त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन केल्या गेलेल्या आहेत. त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासाला महिला व दुर्बल घटकांचं सक्षमीकरण हा संपूर्ण पाठ अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे. व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल, नक्कीच उपयोगी आहे. यावर आधारित काही आपली समस्या असेल तर मला कमेंट करून विचारा. या प्रकरणाचा स्वाध्याय शुभदा विद्यालय ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लगेच पाहायला मिळेल. धन्यवाद.